महाराष्ट्राचं आराध्य दैवत शिव छत्रपती उद्धव ठाकरे जेव्हा राजापूरमध्ये पोहोचले, दाखल झाले, तेव्हा पुष्पवृष्टी करून त्यांचं जोरदार स्वागत झालं. ढोलताशांच्या गजरामध्ये राजन साळवींचा मतदारसंघ आहे. गेले काही दिवस राजन साळवी आणि त्यांचं कुटुंबीय एसीबीच्या चौकशीच्या फेऱ्यामध्ये अडकलेलं आहे. राजन साळवी यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबियांची सुद्धा उद्धव ठाकरे भेट घेणार आहेत. आणि ज्यांना आपण आतापर्यंत एकदा नाही, दोनदा नाही निवडून दिलेले आणि तिसऱ्यांदा हॅट्रिक साधणारे विनायक राऊत साहेब यांच्या सोबत आलेल्या आमच्या रश्मी वहिनी, उपस्थित असलेले सर्व शिवसेनेचे सन्मान्य पदाधिकारी आणि उद्धव साहेबांसाठी आलेले संपूर्ण माझ्या विधानसभा मतदारसंघातील सन्मान्य बंधू भगिनी मातानो आणि पत्रकार बंधू हो, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांचा झंझावत हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू झालेला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याचं नवं पर्व ह्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू झालेलं आहे. 1 तारीख आणि 2 तारखेला कोकणातल्या रायगड जिल्ह्यामध्ये भव्य दिव्य स्वागत झालेलं तुम्ही आम्ही सर्वांनी अनुभवलेलं आहे. त्यानंतर कालच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्या वेशीपासून आपल्या ह्या हद्दीपर्यंत भव्य दिव्यातल्या शिवसैनिकांनी स्वागत केलेलं आहे. आणि आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राजापूर तालुक्याच्या विधानसभा मतदारसंघामध्ये आमच्या सर्व शिवसैनिकाच्या पदाधिकाऱ्यांनी भव्य दिव्य स्वागत केलेलं आहे. संपूर्ण उत्साह, आनंदाचं वातावरण, भव्य तेज ह्या संपूर्ण राजापूर नगरीमध्ये या ठिकाणी आलेलं आहे. मी नम्रपणे एवढंच सांगेन की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना आणि कोकण हे वेगळं नातं निर्माण आहे. आतापर्यंत कोकणवासियांनी शिवसेनेला पाठिंबा दिलं आणि त्याच पद्धतीने शिवसेनेने सुद्धा कोकणाला भरभरून दिल्याची आठवण तुम्हाला असेल. आतापर्यंतच्या मागील कालखंडामध्ये लोकसभा असेल, विधानसभा असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगरपालिका असेल, ग्रामपंचायत असेल, या सर्व ठिकाणी शिवसेनेचं वर्चस्व तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. आपल्या सर्वांच्या साक्षीने, आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने शिवसेना पक्षप्रमुखांचे आपल्याला हात बळकट करण्यासाठी मी तुमच्या वतीने शब्द असा देतोय, 2024 सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा आपल्याला विनायक राऊत साहेबांना हॅट्रिक साधायची आहे असा शब्द देतो आणि तूर्त थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.